मध्ये बदल असे आहे की तुम्ही गायींचा जो खुराक आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली, प्लस दुधामध्ये लिटर मागे 2 लिटर एका गायीचं वाढलेलं आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाचं 2 लिटर एक गाय जास्त दूध देते आपल्याला. जिथं आपण 20 लिटर दूध काढत होतो तिथं आज 22 लिटर दूध काढतो. 2 टायमाचं 22 लिटर दूध देते. आणि याच्यामध्ये गायीची कूस होण्याला 100% मदत करते. आणि चारा खाण्याला, चारा खाण्याला आणि जी उगाळ पडते आपली चाऱ्याची तर ती पडत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचा चारा घाला त्यांना, तुम्ही वैरण डाकळं घाला त्याचे टाट फोडून खाणार. अशा कोणत्याच गाई नाही याच्या चारा खायला बसल्या. या गाई रात्री 12 नंतर ते 4 वाजे पोहोच तुम्ही गव्हाणी मध्ये काही टाका त्या गाई तोंड चालू ठेवतात. आणि किती ग्रॅम देतात म्हणजे दिवसाला? आपण सकाळ संध्याकाळ 50-50 ग्रॅम देतो. आणि जर मोठ्या कुशीची गाय जर असेल तर तिला आपण 80-100 ग्रॅम 100 ग्रॅम एका टायमाला देतो आपण. असं बदल जाणवलेला आहे का, आपण जे मिल्क चार पावडर ही चालू केल्यापासून हे आपल्या गायींच्या शरीरावर चमक आणि कुजबर होणे, आणि जी पहिले उगाळ पडत होती ती आता पडत नाही. हा ते आजाराचं प्रमाण पण 95% कमी झालेलं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला ह्या गाईला आणि ह्या गाईला आपल्याला 2 दिवस झाले की डॉक्टर बोलवायचा किंवा फुगण्याचं प्रमाण जास्त होतं चारा खाल्ल्यानंतर. कमी झालेलं आहे पूर्ण. ऍसिडिटीचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे. सेवेमध्ये म्हणजे गायींचं तर बाजूलाच आहे, पण मी ज्या वेळेस आणलेली ना बादली त्यावेळेस मी स्वतः खाल्लेली ती पावडर. याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी नाही जनावरांना पण नाही, गायींना पण नाही, बैलांना कोणालाही घाला तुम्ही, हानी नाही याच्यापासून. म्हणजे आधी तुम्ही देण्याच्या अगोदर तुम्ही खाऊन बघितलं? मी स्वतः खाल्ली. स्वतः खाल्ली त्याच्यानंतर मग गायीला दिली? हो. म्हणजे देण्याच्या अगोदर तर किती लिटर दूध निघायचं तुमचं? याच्या आधी माझं 50-55 हातच दूध चालू होतं. आणि आता तुम्ही 55-65 लिटर मध्ये दूध घालतो आपण डेअरी. 55-65 जेव्हा मिल्क चार्जर चालू केलं त्या रोसो तुम्हाला जर बघायचं असेल तर आता माझ्याकडे पावते बघू शकता. आणि फॅट मध्ये काय चेंजेस? पहिले आपली फॅट लागायची 3-2, 3-4. आता आपली रेग्युलर फॅट लागते 4-2, 4-5. 4-5 याच्यामध्ये आपली फॅट चालते. म्हणजे तुमचं दूध पण वाढलं आणि फॅट पण वाढले. म्हणजे 66.10 बरोबर फॅट 4 आणि CLR 28 बरोबर 36 रुपये दर पडतो. तर 36.40 कधी 50 पडतो कधी 80 पडतो. प्रमाण आपलं कमी झालेलं आहे म्हणजे तुमचे चाऱ्याचे पैसे वाचले. पण जिथे 4 टाइम चारा घालतो ना सकाळी तर तिथे मी फक्त 2-3 टाइम चारा घालतो. पण तेवढं चारा खाऊन झाल्यानंतर जनावर एकदम व्यवस्थित बसतात. म्हणजे उलट जास्त दूध, बैठक सुधारली आपली आणि वावुरीचं प्रमाण पण सुधारलेलं आहे त्यांच्यामध्ये. तर एखादी काय काय करते वावूर नाही करत, तर ह्या पावडरमुळे आपल्याला एवढा बदल घडून आलेला आहे का. थोडक्यात सांगायचं म्हणजे जी गाय कोणती वावूर करत नाही आणि आता असं म्हणतात की गायीच्या वावुरीमध्ये दूध असतं तर त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे वावूर करण्याचं. दुधात पण वाढ झाली, दुधात वाढ पण झालेली आहे. दुधाच्या जमीनमध्ये ना एकदम बेस्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही हे आपण म्हणतो सांदेवा किंवा आपल्याला काहीतरी हाडाचे प्रॉब्लेम आहेत बघ, तर त्याच्यासाठी तुम्ही ही पावडर उकळून जर पाणी करून जरी पिले तरी ते तुम्हाला चांगलं आहे शरीरासाठी. सांदेवा तुमचा मेंटेन करायला बरोबर म्हणजे किंवा जनावरांना पोट दुखायचं प्रॉब्लेम जर असेल पोट दुखे तर त्याच्यावरती पण कार्य करते ती पावडर चांगली. 100% सुधारणा करू शकते.
गाईची ती जखम पण दाखवत होती बरोबर. म्हणजे ती असे कोरडी पाडण्यासाठी काही लावलं होतं, लावलं म्हणजे दोन इंजेक्शन स्प्रे मारत होतो आपण आणि दोन इंजेक्शन दिले होते, पण त्याच्यावरती एवढं काही मेंटेन झालेलं नाही. पण आपल्याला रिझल्ट फक्त या पावडर पासून भेटलेला आहे, कोरडं पूर्ण कोरडं झालं, जेणेकरून ती जखम व्हायला कारण फक्त एवढंच होतं का गोचिड 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 मुळे झालेला आहे प्रॉब्लेम आहे तो. आणि दिल्यानंतर गोचिडचं प्रमाण वगैरे एकदम झिरो आहे. तुम्ही पुढे हात लावून बघा, तुम्हाला गोचडी आढळणारच नाही. आणि तुम्हाला चमकमध्ये पण बदल वाटला, कोटमध्ये म्हणजे जनावर कपड्यामध्ये बदल झालेला आणि त्यांच्या म्हणजे जो जुना कोट होता तो पूर्णही होऊन गेला बरोबर. ज्याच्याकडे काही आहे त्यांनी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा हे आयुर्वेदिक वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट घ्या. तुम्ही याचं त्याचं याच्याकडे जाऊन त्याला विचारायचं त्याला जाऊन विचारण्यापेक्षा तुमच्या मनाने जे करसाल ते तुमच्या फायद्याचं असणार. मला सांगणारे भरपूर आहे, पण मी काय करू शकतो, मला रिझल्ट घ्यायचा मी स्वतः यांच्याकडे गेलेलो आहे. मी यांच्याकडून पावडर घेतली, मला रिझल्ट आला, मी यांना चार वेळेस तेच सांगितलं की मला 100% रिझल्ट आलेला आहे, तुम्ही मला 25 किलोमध्ये बॅग अवेलेबल करून द्या बरोबर. कारण का मी आज 5 गायींना देतो, मी उद्या सर्व गायींना चालू जर केली त्याच्यापेक्षा जास्त सुधारणार आहे दुधामध्ये आणि कपड्यामध्ये. आणि ज्या गाभण गाई त्यांच्या वासरात पण बदल राहणार आहे बरोबर, आणि गाई मध्ये पण सुधारणा 100% होऊन जाणार आहे. जशी पावडर चालू केली तर तसा माझा खर्च तुटलेला. म्हणजे पावडर जशी चालू केली तशी म्हणजे मी चार्जर जर चालू केलं तसा खर्च तुटलेला आहे. कसं तुमचा खर्च कमी झाला थोडा बरोबर ना. आपला परिचय काय? माझं नाव बाळू चांगदेव चवणके, राहणार किर्तांगडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. सर तुम्ही आता ह्या गाईंना मिल चार्जर वापरतो बरोबर? हो. तर कधीपासून वापरतो मिल चार्जर? आपल्याला 10 दिवस झालेले, आपण 9 तारखेपासून चालू केलेले. म्हणजे ह्या 9 तारखेला? हो. एप्रिलमध्ये? हो. तर तुम्हाला म्हणजे काय काय बदल वाटवले तुमचा अनुभव? ह्याच्यामध्ये बदल असे आहे की तुम गाईंचा जो खुराक आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली, प्लस दुधामध्ये लिटर मागे 2 लिटर एका गाईचं वाढलेलं आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाचं 2 लिटर एक गाय जास्त दूध देते आपल्याला. जिथं आपण 20 लिटर दूध काढत होतो तिथं आज 22 लिटर दूध काढतो, 2 टायमाचं 22 लिटर दूध देते. आणि याच्यामध्ये गाईची पूस होण्याला 100% मदत करते आणि चारा खाण्याला आणि जी उगाळ पडते आपली चाऱ्याची तर ती पडत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचा चारा घाला त्यांना, तुम्ही वैरण डाकळं घाला त्याचे टाट फोडून खाणार, अशा कोणत्याच गाई नाही ज्या चारा खायला बसल्या. ह्या गाई रात्री 12 नंतर ते 4 वाजे पोहोचतो. तुम्ही गव्हाणीमध्ये काही टाका त्या गाई तोंड चालू ठेवतात. आणि किती ग्रॅम देतात म्हणजे दिवसाला? आपण सकाळ संध्याकाळ 50-50 ग्रॅम देतो. आणि जर मोठ्या गोष्टीची गाय जर असेल तर तिला आपण 80-100 ग्रॅम एका टायमाला देतो आपण. आणि तुम्हाला बाकीचे बदल म्हणजे पहिले समजा तुम्ही 9 तारखेला चालू केलं बरोबर, तर तुम्हाला आता हा दूध व्यवसाय किती दिवसावर वर्षापासून करतो तुम्ही? आपण हा वडिलांचा पहिल्यापासून आहे. आता आपण याच्यामध्ये 4 महिने झाले, 2 महिन्यापासून आपण या गोष्टीमध्ये जास्त पण आहे इंटरेस्ट घेतलेला आहे. तरी पण मग तुम्ही जेव्हा वडील जो बिझनेस करायचे तेव्हा पण तुम्ही थोडंफार इन्वॉल्व्ह होत असाल बरोबर, म्हणजे कामात मदत करणे वगैरे व्हायचं. तर म्हणजे तेव्हापासून म्हणजे तेव्हाच्या ह्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं काय फरक ह्याच्यामध्ये असं बदल जाणवलेला आहे का? आपण जे मिल्क चार पावडर ही चालू केल्यापासून हे आपल्या गायींच्या शरीरावर चमक आणि कुसबर होणे आणि जी पहिले उगाळ पडत होते ते आता पडत नाही. जे डॉक्टर लोक वगैरे असे बोलावं लागतं बघा सारखे, हा ते आजाराचं प्रमाण पण 95% कमी झालेलं आहे आपल्याला. म्हणजे जे आपल्याला ह्या गाईला आणि ह्या गाईला आपल्याला 2 दिवस झाले की डॉक्टर बोलवायचा किंवा फुगण्याचं प्रमाण जास्त होतं चारा खाल्ल्यानंतर, ते प्रमाण पण कमी झालेलं आहे पूर्ण. ऍसिडिटीचं प्रमाण पूर्ण कमी झालेलं आहे.
आणि चवीमध्ये काय बदल सांगशील? चवीमध्ये म्हणजे गायींचं तर बाजूला आहे, पण मी ज्या वेळेस आणलेली ना बादली त्यावेळेस मी स्वतः खाल्लेली ती पावडर, याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी नाही जनावरांना पण नाही, गायींना पण नाही, बैलांना कोणालाही घाला तुम्ही, हानी नाही याच्यापासून. म्हणजे आधी तुम्ही देण्याच्या अगोदर तुम्ही खाऊन बघितली? मी स्वतः खाल्ली. स्वतः खाल्ली, त्याच्यानंतर मग गायीला दिली? हो. आणि आता तुम्ही म्हणजे याच्या अगोदर म्हणजे देण्याच्या अगोदर तर किती लिटर दूध निघायचं तुमचं? याच्या आधी माझं 50 ते 55 हाताचं दूध चालू दूध चालू, आणि आता तुम्ही 55 ते 65 लिटर मध्ये दूध घालतो आपण डेअरी. 55 ते 65 जेव्हा मिल्क चार्जर चालू केलं त्या रोसो तुम्हाला जर बघायचं असेल तर आता माझ्याकडे पावते बघू शकता. आणि फॅट मध्ये काही चेंजेस? पहिले आपली फॅट लागायची 3-2, 3-4, आता आपली रेग्युलर फॅट लागते 4-2, 4-5, 4-5 याच्यामध्ये आपली फॅट चालते. म्हणजे तुमचं दूध पण वाढलं आणि फॅट पण वाढली, म्हणजे 66.10 बरोबर फॅट 4 आणि CLR 28 बरोबर 36 रुपये दर पडतो. तर 36.40 पडतो कधी 80 आणि सर म्हणजे याच्यामध्ये खर्चाची बाजू काय सांगशील तुम्ही? याच्यामध्ये खर्चाची बाजू माझ्या तुम्ही जेवढं चाऱ्याचं मेंटेन करसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही जर सारखं चारा घातलं तरी तेवढंच दूध देणार आहे, आणि तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये चारा घातला तर त्याच्यात ते तुम्हाला एवढंच दूध देणार. तसं नाही, तुम्ही समजा मिल्क चार्जर वापरलं बरोबर, तुमचा एका गाईचा खर्च साधारण 30 किंवा 25 रुपये असेल हो बरोबर ना? बरोबर दररोजचा. तर तुमचं म्हणजे ते देऊन तुम्हाला असं काही वाटतं का आमचा खर्च वाढला? म्हणजे चाऱ्याचं प्रमाण आपलं कमी झालेलं आहे, म्हणजे तुमचे चाऱ्याचे पैसे वाचले. पण जिथे 4 टाइम चारा घालतो ना सकाळी, तर तिथे मी फक्त 2 ते 3 टाइम चारा घालतो, पण तेवढा चारा खाऊन झाल्यानंतर जनावर एकदम व्यवस्थित बसतात. म्हणजे उलट जास्त दूध, बैठक सुधारली आपली आणि वावुरीचं प्रमाण पण सुधारलेलं आहे त्यांच्यामध्ये. ते एखादी काय काय करते वावूर नाही करत, तर ह्या पावडरमुळे आपल्याला एवढा बदल घडून आलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे गाय कोणती वावूर करत नाही, आणि आता असं म्हणतात की गायीच्या वावुरीमध्ये दूध असतं, तर त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे वावूर करण्याचं. दुधात पण वाढ झाली? दुधात वाढ पण झालेली आहे. म्हणजे थोडक्यात तुमचा तो खर्च मिल्क चार्जरचा जो रोजचा खर्च आहे प्रत्येक जनावराचा तो भरून निघालाच, पण मग त्याच्या पण पेक्षा जास्त बदल आरोग्य आणि सगळंच बदल झालेला आहे. दुधाच्या चवीमध्ये काही बदल वाटला का तुम्हाला? दुधाच्या चवीमध्ये ना एकदम बेस्ट आहे, आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही हे आपण म्हणतो सांदेवा किंवा आपल्याला काहीतरी हाडाचे प्रॉब्लेम आहेत बघ, तर त्याच्यासाठी तुम्ही ही पावडर उकळून जर पाणी करून जरी पिले तरी ते तुम्हाला चांगले शरीरासाठी सांदेवात तुमचा मेंटेन करायला दे. म्हणजे किंवा जनावरांना पोट दुखायचं प्रॉब्लेम जर असेल पोट दुखे तर त्याच्यावरती पण कार्य करते ती पावडर चांगली, 100% सुधारणा करू शकते. आणि तुम्ही सांगत होते बघ जनावरांची चमक वगैरे, किंवा तुम्ही आपला एक विषय झाला बघा तिकडे तेव्हा ते म्हणजे रात्री पण 12-1 पण जनावर चारा पहिले सांगितलं ना, 12 जर गाय उठल्या ना रात्रभर काहीतरी चालू असते, जर आपण नाही टाकलं तर त्यांची धडपड चालू असते. म्हणजे तुम्ही संध्याकाळी त्यांना धुवायचं झाल्यानंतर तुम्ही एक एक कॅरेट त्यांच्या पुढे टाक तेव्हा ते खाणार नाही, 12 तुमचे चारायला आणि चमक मध्ये काही बदल वाटला का तुम्हाला? 100% चमक आहे. आणि तब्येतीमध्ये? तब्येत पण सुधारणार आहे. गाय दूध देणार आहे गायची तब्येत फक्त कपडे आपण फक्त चालू करून आताशी आपल्याला झालेले 9 ते 10 दिवस अजून याच्यामध्ये मला मी औषध आणल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी रिझल्ट भेटलेला आहे औषधाचा. म्हणजे 2 दिवसात तुम्हाला? 2 दिवसामध्ये यांना मी सांगितलं मला 2 दिवसामध्ये रिझल्ट भेटलेला आहे. मी जिथं 51 ते 55 लिटर दूध घालत होतो तर तिथं मी आज एवढं दूध घालतोय 55 ते 65.
आणि शेणामध्ये काही बदल काय शेणामध्ये बदल तुम्ही ह्या गायची ती जखम पण दाखवत होते बरोबर म्हणजे ती असे कोरडी पाडण्यासाठी काही लावलं होतं लावलं म्हणजे दोन इंजेक्शन स्प्रे मारत होतो आपण आणि दोन इंजेक्शन दिले होते पण त्याच्यावरती एवढं काय मेंटेन झालेलं नाही पण आपल्याला रिझल्ट फक्त या पावडर पासून भेटलेला आहे कोरडं झालं म्हणजे कोरडं पूर्णपणे पूर्ण कोरडं झालं जेणेकरून ती जखम व्हायलं कारण फक्त एवढंच होतं का गोचिड गोचिड गोचिडमुळे झालेला आहे प्रॉब्लेम येतो आणि दिल्यानंतर गोचिडचं प्रमाण वगैरे एकदम झिरो आहे तुम्ही पुढे हात लावून बघा तुम्हाला गोचडी आढळणारच नाही आणि तुम्हाला चमकमध्ये पण बदल वाटला कोटमध्ये म्हणजे जनावर कपड्यामध्ये बदल झालेला त्यांचा म्हणजे जो जुना कोट होता तो पूर्णही होऊन गेला हो बरोबर तर तुम्ही आपल्या या साईडला भरपूर दुग्ध व्यवसाय म्हणजे हो आपल्या खेड्यामध्ये गावामध्ये दूध व्यवसायाला जास्त प्राधान्य दिलं जाऊ राहिलं हा तर तुम्ही इतर समजा जे दूध व्यावसायिक आहे त्यांना काय सांगू शकतो म्हणजे एक सजेशन त्यांना एकच गोष्ट सांगू शकेल की ज्याच्याकडे काही आहे त्यांनी केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा हे आयुर्वेदिक वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट घ्या तुम्ही याचं त्याचं याच्याकडे जाऊन त्याला विचारायचं त्याला जाऊन विचारण्यापेक्षा तुमच्या मनाने जे करसाल ते तुमच्या फायद्याचं असणार मला सांगणारे भरपूर आहे पण मी काय करू शकतो मला रिझल्ट घ्यायचा मी स्वतः यांच्याकडे गेलेलो आहे मी यांच्याकडून पावडर घेतली मला रिझल्ट आला मी यांना चार वेळेस तेच सांगितलं की मला 100% रिझल्ट आलेला आहे तुम्ही मला 25 किलोमध्ये बॅग अवेलेबल करून द्या बरोबर कारण का मी आज 5 गायींना देतो मी उद्या सर्व गायींना चालू जर केली त्याच्यापेक्षा जास्त सुधारणार आहे कपड्यामध्ये दुधामध्ये आणि कपड्यामध्ये म्हणजे गाभण गाई त्यांच्या वासरात पण बदल राहणार आहे बरोबर म्हणजे थोडक्यात तुमचं शेण सुधारलं परत दूध त्याच्यानंतर गायींचं आरोग्य म्हणजे भरपूर बदल झाले तुम्हाला आणि यासाठी तुम्हाला असं फार काही खर्च करावा लागला का म्हणजे एका गायीचा किती खर्च जशी पावडर चालू केली तसा माझा खर्च तुटलेला म्हणजे पावडर जशी चालू केली तशी म्हणजे मी चार्जर जर चालू केलं तसा खर्च तुटलेला आहे तसा तुमचा खर्च कमी झाला बरोबर ना तर सर तुमचं समजा शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव बाळू चांगदेव चौंके माझा मोबाईल नंबर 78 21 98 11 24 आणि सर या भागात तुम्ही मार्गदर्शन करता बरोबर तर तुमचा परिचय द्या थोडक्यात संजय खालकर श्री इच्छा ॲग्रो भेंडाळी मोबाईल नंबर 97 65 66 41 55 चालेल धन्यवाद सर